रात्रीचा वेळ आहे 18 तारीखची रात्र, म्हणजे 19 तारीख उजळलेली आहे. आता रात्रीचे किती वाजलेले आहे, 1:40 सध्याच्या परिस्थितीत झालेले आहे. आणि हा पाऊस बघा, ही सिस्टम संपूर्ण विदर्भात सध्याच्या परिस्थितीत बनलेली आहे. मी आत्ताच एका तासापूर्वी पोस्ट केली की नेमका पाऊस कुठे चालू झालेला आहे. म्हणजे आपण जो हवामान अंदाज दिला होता, शेतकऱ्यांना थांबवलं होतं की 17 तारखेची वाट बघा, 17 तारखेनंतर आपल्याला पेरणीचे निर्णय घ्यायचे आहेत. जे शेतकरी थांबले ते खरंच अजूनपर्यंत फायद्यात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की मी वारंवार सांगत असतो की हे वर्ष आयओडी निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह नाही, लानिना कंडिशन नाही आणि कोणत्याही प्रकारची मान्सून सिस्टम बनत नाही आहे. 17, 18, 19 ह्या 3 दिवसात जो पाऊस होणार आहे, या पावसाच्या भरोशावरही पेरणीचे निर्णय घेतले तरी चालेल. परंतु उद्या सकाळी, म्हणजे आजच सकाळी, आजची तारीख 19 जून 2024, आजच्या तारखेतच आपण नक्कीच एक नवीन व्हिडिओ देऊ. आणि जो 22-23 तारखेपासून पाऊस कसा सुरू होणार आहे, कारण एक गोष्ट आपण आधीही सांगितली की 22 ते 5 जुलैचा टप्पा, म्हणजे 22 जून ते 5 जुलैचा जो टप्पा आहे, ह्या टप्प्यातच आपल्या पेरण्या चांगल्या सक्सेसफुल आपल्याला करून घ्यायच्या आहे. अन्यथा आपल्याला जुलैमध्ये सुद्धा पावसाची कमतरता दिसत आहे. तर आता सध्याच्या परिस्थितीत रात्री मी प्रवासात आहे आणि हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, रात्रीचे आत्ता डॅशबोर्डला आता तुम्ही वेळ पाहू शकता. वेळ किती आहे, 1:45 झालेले आहे, 42 मिनटं झालेले आहे. लगेच हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तुमच्या इथे नेमका कसा पाऊस आहे हे कळवा. प्रकाश कामणकर हवामान अंदाज जो आपला फेसबुक ग्रुप आहे, त्या ग्रुपला तुम्ही ते व्हिडिओ पोस्ट करा. मी अप्रूव्ह करतो, ऑटो अप्रूव्हसुद्धा आपण करून ठेवलेला आहे. हवामानाचे, पावसाच्या जेहीसुद्धा बातम्या तुम्ही टाकता तर ते आपण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक अप्रूव्ह होत असते. ठीक आहे, तर सध्या शेतकरी जो चिंतेत होता 17 तारखेपर्यंत, तर बघा आता विदर्भात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातसुद्धा आजचा पाऊस आहे, मराठवाड्यातूनसुद्धा कळवा. आता उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणच्या पेरण्या होत आलेल्या आहे. काही जो धुळेचा भाग आहे इथे जबरदस्त पाऊस झालेला आहे. आणि तिथून जे काही आता प्रश्न राहतील शेतकऱ्यांचे, ते आपण उद्यापासून घेणारच आहोत. तर तुम्ही नक्की कळवा तुमच्या इथली परिस्थिती काय आहे. धन्यवाद.